बार्शी मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळते. या ठिकाणी राजेंद्र मिरगणे यांनी मोठं आव्हान विरोधकांसमोर उभं केलेलं आहे. आपल्यासोबत ते आहेत. माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासोबत आपली लढत आहे, तर हे आव्हान वाटतं आहे का कुठे? अजिबात आव्हान वाटत नाही. मुळात बार्शीचं राजकारण हे गुंडगिरी, दहशत, पोलीस स्टेशन आणि शेतकऱ्याची अडवणूक करणे, DCC बँक असेल किंवा सोसायट्या असतील, ऊस कारखाने, साखर कारखाने असतील, या माध्यमातून अडवणूक करणे याच्याभोवतीच फिरत आलेलं आहे. बार्शीला मागच्या 20 वर्षामध्ये विकास कशाशी खातात हेच माहिती नाही. विकासाभिमुख आराखडा घेऊन मी जनतेच्या पुढं आलेलो आहे. आणि आपण पाहिलं, लोकसभेच्या वेळेस जनतेने जात पात, धर्म किंवा दहशत या कुठल्याही गोष्टीला थारा न देता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा जो विकासाचा आराखडा होता किंवा विकासाची भूमिका होती, त्या भूमिकेला स्पष्ट पाठिंबा दिलेला आहे. आणि बार्शी तालुक्यातील जनताही त्याला मागं राहिलेली नव्हती. लोकसभा निवडणुकीमध्ये बार्शी तालुक्यातून जवळपास 55,000 मताचा लीड शिवसेनेच्या उमेदवाराला दिलेला होता. त्यामुळे बार्शीची जनता सुजाण आहे. विकासाचा जो विकासाची गंगा जे बार्शीमध्ये थांबलेली होती ती माझ्या रूपानं सुरू होणार याची त्यांना खात्री पटलेली आहे. त्यामुळं विकासाकडे दुर्लक्ष करणारं हे नेतृत्व, तसेच गुंडगिरी, दहशत माजवणारं नेतृत्व, व्यापाऱ्याला शेतकऱ्यांना अडवणारं नेतृत्व, हे दिलीप सोपलाच्या माध्यमातून हे नेतृत्व संपवणं त्यांच्या बाबतीत अत्यंत निगेटिव्हनेस मतदारसंघामध्ये तयार झालेलं आहे. त्याची उलटी बाजू, मी जे समाजकार्य केलेलं आहे त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली लाभ खूप मोठ्या प्रमाणात मला मिळतो आहे. कारण वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघातील जवळपास 1.5 लाख लोकांपर्यंत मी डायरेक्टली त्याचा लाभ मागच्या 5 वर्षामध्ये त्यांना दिला गेलेला आहे. आणि लोक आज ते विसरायला तयार नाहीत. त्याचबरोबर माझी राजकारणात असलेली स्वच्छ ही प्रतिमा, कोरी पाटी, या सर्व गोष्टीचा मला त्या बाबतीत फायदा होतो आहे. त्याच बाबतीत उच्च शिक्षित असल्यामुळे, स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे विकासाचा असणारा दृष्टिकोन आणि समाजासमोर मांडलेली माझी विकासाची भूमिका, त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या 3-4 महिन्यामध्ये जे विकासाच्या बाबतीत पावलं उचलली, जागतिक स्तरावरती जो भारताच्या नावाचा डंका वाजवला, त्याचा एक खूप मोठा परिणाम समाज माणसं, जनमानसावरती होतो आहे. या सगळ्याचा विचार केला तर खूप मोठ्या फरकाने मी ही निवडणूक जिंकणार आहे याची मला खात्री वाटते. त्यामुळं दिलीप सोपल जे पालकमंत्री आहेत त्यांच्याशीही माझी खूप काट्याची लढत होईल असं मला वाटत नाही. खूप चांगल्या मताधिक्यानं मी त्यांच्या विरोधात निवडून येईल अशी मला खात्री वाटते. प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे, नेमकं कशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे? मी मागच्या 3 वर्षापासून डे टू डे जनतेच्या संपर्कात आहे. हे दोन्हीही आमचे प्रतिस्पर्धी जे आहेत ते प्रतिस्पर्ध्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये जनतेकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली होती. मी मात्र मागच्या 5 वर्षात आणि त्यातली त्यात प्रामुख्यानं या 3 वर्षामध्ये वेगवेगळ्या समस्या ज्या आल्या, अगदी दुष्काळ असेल, पाणीटंचाई असेल, बी बियाणं असेल, ह्या सगळ्या माध्यमातून जनतेच्या कायम संपर्कात आहे. 138 गावांमध्ये अगदी ह्या 6 महिन्याचा विचार केला तरी माझ्या 3 राऊंड पूर्ण झालेल्या होत्या फॉर्म भरायच्या अगोदर. आणि आत्ताची चौथी माझी राऊंड या फॉर्म भरल्याच्या नंतर निवडणूक प्रचाराच्या दरम्यान झालेली आहे. त्यामुळे मी घरोघर मागच्या 6 महिन्यामध्ये 4 वेळेस पोहोचलेलो आहे. माझं नाव आणि माझे कार्य जे काही समाजकार्याच्या माध्यमातून समाजाच्या पुढं गेलो आहे ते अगदी वाड्यावास्त्यावर, अगदी तांड्यावरसुद्धा पोहोचलेलं आहे. अशिक्षित व्यक्ती असतील, अगर अगदी वयोवृद्ध गृहस्थापर्यंतसुद्धा माझे सगळे उपक्रम पोहोचलेले आहेत. त्यामुळं मला आता फारसं काही करण्यासारखं राहिलेलं नाही आहे. प्रचारामध्ये कुठल्याही चुकीच्या साधनाचा, चुकीच्या मार्गाचा वापर करत नाही आहे. आमचे विरोधक दारू आणि पैसे वाटणे ह्याचे उपक्रम त्यांनी चालू केलेले आहेत, मी मात्र त्याच्यापासून कोसो दूर आहे. माझ्या जाहीर सभेमध्ये मी प्रत्येक सभेत मी लोकांना सांगितलं आहे की मी दारूच्या एका थेंबाचासुद्धा निवडणुकीत वापर करणार नाही. त्याचबरोबर पैसे फेकून, पैसे देऊन मतं विकत घेणं मान्य नाही. ह्या दोन्हीही अनाचारी, भ्रष्टाचारी मार्गाचा निवडणुकीसाठी वापर करणार नाही. आणि या गोष्टीला जनतेनं खरोखर अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे ही निवडणुकीमध्ये मी विजयाच्या समीप जाऊन पोहोचलेलो आहे. माझं निवडणूक प्रचाराचं संपूर्ण प्लॅनिंग अगदी सक्सेसफुली मी पूर्ण केलेलं आहे. आणि उरलेल्या 4-5 दिवसाचं नियोजनही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं केलेलं आहे. जास्तीत जास्त मतदान करून घेणे हे
ध्येय ठेवून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. नक्कीच मतदारसंघात केलेला विकास आणि समाजकारण या बळावर आपण निश्चित विजयी हो असा दावा राजेंद्र मिरगणे यांनी केलेला आहे. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानकडे, साम टीव्ही, बार्शी.